गेले 3 दिवस चौकशीसाठी बोलवत आहेत आणि मी गेले 3 दिवस चौकशीला येतोय. 3 दिवस माझी चौकशीमध्ये जे काही प्रश्न विचारले जात आहेत त्याची उत्तरे मी त्यांना देतोय. सर, आता आपण पाहिलं की जे बंडखोर आहेत त्यांनी शिवसेना पक्ष आपल्यामध्ये घेतला किंवा त्याच्यासाठीही राज्यपालला पत्रव्यवहार करणार आहेत, याबद्दल का? याबद्दल सगळी कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. ती कायदेशीर प्रक्रिया आता बाहेर गेल्यावरती बघतो. सर, आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीही नाराज आहे, त्याच्याबद्दल काय? नाही, याच्या बाबतीत मी तर आत्ता खाली आलो आहे, अजून बाहेरचे काय चाललं आहे मला माहीत नाही, पण माहिती घेऊन सांगतो तुम्हाला. असं म्हणलं जातं की ईडीच्या भीतीने सगळे आमदार तिकडे गेले. आपल्याला मी आहे ना स्वतः आमदार, ईडीच्या ऑफिसमधनंच येतोय ना बाहेर. अच्छा, मी तिकडे जाणार, तुम्हाला कोणी सांगितलं? पवार साहब ने कहा है कि हम महाविकास आघाड़ी के साथ है, उसके बारे में क्या कहेंगे? अभी देखो, हर एक पार्टी अपना अपना बयान दे रही है. हमारे पार्टी की तरफ से हमारे जो अधिकृत प्रवक्ता है वो बोल रहे हैं. मुझे ऐसे लगता है कि पार्टी अपना काम करेगी और हमको हमारा काम करना है. सर, संजय राउत ने आज जो बयान दिया था उस पर भी नाराजगी जताई है NCP ने. अब ये क्या है, मैं तो आज पूरा दिन यहाँ पर था, अब बाहर जाने के बाद पता चलेगा, इन्फॉर्मेशन लूंगा और फिर आपसे बात करूंगा. थैंक यू सर. तुम्हाला बोलवलं आहे आता माझं इथे रेशन कार्डच काढतो.